ते मी गोष्ट सांगते. एक होता माणूस आणि त्याला आहे ना दोन मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. असं त्यांचा खूप संसार सुखाचा चाललेला होता. एक दिवशी काय झालं, त्या माणसाची बायको आहे ना आजारी पडली आणि मुलं पण एकदम छोटी छोटी होती. त्यांनी खूप प्रयत्न केला की म्हणजे तिला वाचवण्यासाठी, मुलांच्या आईला वाचवण्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न केला, पण ती वाचलीच नाही. ती बिचारी आहे ना अशी मेली. आणि दोन मुलं मग कशी म्हणजे एकदम छोटी असल्यामुळे आहे ना म्हणजे पोरकी झालीत, आई नाही ना, बाप तरी किती बघणार छोटी मुलं म्हटल्यावर. मग ते म्हणजे त्याच्या नातेवाईक माणसाने आहे ना त्याचं दुसरं लग्न करायला लावलं. मग तो नाहीच म्हणत होता, नाही म्हणतो दुसरं लग्न केलं तर माझ्या मुलांना ती त्रास देईल असं म्हणून तो लग्न नाही करत होता. पण विलाज नाही आणि त्याचं कसं झालं, मुलांना पण बघायला कोण नाही. मग त्यांनी ना लग्न केलं आणि काय झालं, म्हणजे हा चांगला दिसायला सुंदर वगैरे माणूस होता ना, आणि त्याच्यामध्ये ती दोन मुलं, तिला काय पाहिजे होतं, फक्त तो एकटा नवराच पाहिजे होता. पण पहिलं सांगितलेलं होतं की मी मुलांना सांभाळीन चांगली असं वगैरे सगळं सांगितलेलं होतं, आणि तसं काही तिने केलं नाही. मग लग्न झाल्यावर आहे ना ती मुलांना त्रास द्यायला लागली, म्हणजे छोटी छोटी मुलं त्यांना म्हणजे काम लावायला लागली, हे कर ते कर असं. छोटी मुलं आता काय काम करणार, त्यांचं कसं खेळायचं वय असतं ना. तर असं करता करता आहे ना म्हणजे मुलं पण अशी थोडी थोडी मोठी होत गेली आणि तिला पण म्हणजे तो माणूस आहे ना आपल्या बायकोकडे काही जास्त लक्ष द्यायचं नाही, कारण मुलं दोन आहेत ना, मग कशाला अजून काय पाहिजे. म्हणजे तो आपला असं लांब लांब तिच्याजवळ लांब राहायचा, म्हणजे बायकोपासून थोडा लांब राहायचा, म्हणजे दुसरं मूल नको म्हणून, दोन मुलं आहेत असं म्हणून समाधानी होता तो. पण तिला ते पटायचं नाही, तिला पण वाटायचं की मला पण मूल पाहिजे म्हणजे स्वतःचं असं म्हणून आहे ना ती त्या मुलांना त्रास द्यायला लागली. तर असं करता करता आहे ना ती मुलं खेळायची, तर ती म्हणायची मुलगा मुलगा पाहिजे मुलगी नको असं म्हणून आहे त्या मुलीला त्रास द्यायला लागली. असं करता ते असं खेळत होती ती मुलं. म्हणजे खेळता खेळता तिने काय केलं, म्हणजे मुलीला मारण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले त्या सावत्राईने. म्हणून आता हल्ली काय आलं की मुलांची आई वारली ना की मुलांचा बाप दुसरं लग्न करत नाही का, मुलांना त्रास होतो म्हणून. पण असंच झालं की ती लहान होती आणि त्याला म्हणजे जरुरीच झालं ते लग्न करायचं आणि कुणी घरात नव्हतं दुसरं, तर मुलांना त्रास द्यायला लागली. तर एक दिवशी काय केलं, ते खेळत होती मुलं, भाऊ बहीण खेळत होती. खेळता खेळता तिने आहे ना म्हणजे मुलीला काहीतरी असं खायला दिलं म्हणजे असं थोडंफार असं थोडंसं खायला दिलं. तर ते मुली मुलगी कसे ते मुली कसं समजदार असतात आणि मुलं कसे म्हणजे त्यांना कळत नाही म्हणजे खायचं नाही खायचं असं. मुली कसं म्हणजे आत्मा मारून पण राहतात. आता आपण बाई माणूस कसं कोण आपल्या समोर असलं तर बघा खाऊ दे म्हणतात, आपण कसं मन मारून राहतो तसं त्या मुलीने पण तसंच मुलीचं तसंच व्हायचं, भाऊ आपला खाऊ दे असं म्हणून. पण ते भावाला त्रास व्हायचा आणि तिला काही त्रास न व्हायचा. पण ती मुलं लहान असल्यामुळे ना काही माहिती नाही पडायचं की आपली आई आपल्याला काहीतरी देते त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय. पण ते असं वाईट काय खायला दिलं की ते म्हणजे मुलीला द्यायची आणि मुलगा खायचा, म्हणजे मुलग्याला उलटी वगैरे व्हायची असं मुलाला त्रास व्हायचा. तर असं ते एक दिवशी काय झालं, ही काय अशी काय अशी काही मुलगी काय आपल्या याच्यातनं जायची नाही असं म्हणून तिने काय केलं, असे छोटे छोटे आहेत ना असे लाडू बांधले. म्हणजे मुलं खेळत होती ना, आता भातुकलीचा खेळ कसा खेळतात तसं ती मुलं आपली खेळत होती भाऊ बहीण. तर तिने सावत्राईने काय केलं, आता मुलीला आहे ना कायमचीच आपल्या याच्यातून टाकायची. तर म्हणून तिने आहे ना छोटे छोटे लाडू बांधले, त्याच्यामध्ये काय केलं दोन लाडू बांधले, म्हणजे दोन बांधले, एका लाडूमध्ये आहे ना म्हणजे एक विषारी औषध टाकलं आणि एका लाडूमध्ये एक लाडू चांगला बनवला. तर ती म्हणाली, बाई हा लाडू आहे ना हा सफेद कलरचा लाडू जो बनला होता ना तो चांगला लाडू होता, आणि जो पिवळ्या कलरचा होता ना, म्हणजे दोन प्रकारचे दोन लाडू बांधले, म्हणजे कलर पिवळ्या कलरचा लाडू असा होता ना त्याच्यामध्ये विष टाकलेलं होतं. तर ती आई म्हणाली, बाई म्हणत हा पिवळ्या कलरचा लाडू आहे ना तो तू खा आणि सफेद कलरचा लाडू आहे ना तो भाऊला दे. आता पोरं लहान लहानच्या 5-6 वर्षाची पोरं म्हटल्यावर त्यांना काय कळतं हे लाडू कसले नि काय. तर असे खेळता खेळता आहे ना खूप म्हणजे असे खेळतच होते बाहेर ती. खेळता खेळता त्या भावाला ना भूक लागली, म्हणाला ताई ताई मी माझा लाडू खाऊ का, तू तू खातेस का. तर ती म्हणाली, नको तू खा जा आपल्या वाटणीचा, तर तू सफेद लाडू खा. ती बहीण म्हणाली, तर भावानी तो सफेद लाडू खाल्ला, तर
त्याला काही झालं नाही, कारण त्याला तो चांगलाच दिलेला होता ना. आता खेळत 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 मुलगी आहे ना, म्हणजे भूक ताण विसरूनच गेली. म्हणजे खेळायच्या नादात कसं मुलं खेळतच राहतात, त्यांना भूक नाही आणि ताण नाही, अशा पद्धतीने ती खेळतच राहिली. पण परत ते पोराला भूक लागली, म्हणजे तिच्या भावाला. तर भूक लागली आता खाणार काय, म्हणून तो भाऊ म्हणतो तिला, परत म्हणतो ताई ताई मी म्हणतो तुझा पण लाडू खाऊ का, मला एवढी भूक लागली आहे. आता ती बहीण ती, आता बहिणीचं म्हणजे स्वभाव कसा असतो, बहीण भावासाठी काही सुद्धा करते ना अशी. तर ती बहीण म्हणाली जा तुला एवढी भूक लागली आहे ना तर खा तो लाडू, असे ती म्हणाली. तो लाडू खाल्ल्याबरोबर काय त्याला उलट्या व्हायला लागल्या, अचानक उलट्या व्हायला लागल्या, आणि तिथेच त्याने आहे ना मान टाकली त्या पोरांनी, कारण विषारी लाडू होता आणि तो बांधलेला होता त्या मुलीसाठी. पण ते नशिबात कसं असतं बघा, त्या मुलीचं म्हणजे जगायचंच नशीब होतं ना, किती पण कोणी काय केलं असतं ना तरी पण तिला काय झालं नसतं. पण त्यात हे हिने वेगळीच पद्धत करून दिली तिथे, तर तो वेगळाच प्रकार घडला. तो लाडू आहे ना त्या पोराने खाल्ल्याबरोबर आहे ना तो पोरगा मेला, मग तर त्याला तसंच घरी घेऊन गेले. मग खेळता खेळता काय झालं, साप चावला काय, हे झालं काय, ते झालं का, असे ना अनेक प्रकार. म्हणजे गावच्या ठिकाणी ना असं, मग त्या शहरामध्ये असं कुठे असतं तर डॉक्टरकडे वगैरे नेला असता. तर त्या म्हणजे काय काय म्हणजे झालंय गोष्ट, त्याच्या नशिबात काय म्हणजे काय कोणी खाल्लंय काय दिलंय काय, म्हणजे ते असं म्हणजे माहिती पडलं असतं ना. तर त्या गावच्या ठिकाणी आता कसला शोध लावणार, मेला म्हटलं की मेला. मग त्या पोरग्याची विल्हेवाट लावली, झालं एक पोरगी राहिली तिला. नंतर तिची आई मग खूपच म्हणजे खूपच एकटी, तिला भांडी घास हे कर ते कर मारायला लागली, खायचे हाल करायला लागली, काय खायला प्यायला द्यायची नाही. तो माहिती आता एकच आपली पोरगी राहिली आणि ही पोरगी सुकत कशी चालली, ही वाढत का नाही, मोठी का नाही होत, जाड का नाही होत, हिची तब्येत का नाही होत, असा बाप आपला विचार करतोय. आणि पोरगी पण सांगायची नाही, कारण ती आई सावत्राई बोलायची, मग हे सांगू नको पप्पाला, मी तू पप्पाला हे सांगितलं ना सगळं, मी तुला खायला प्यायला देत नाही, ते तुला अजून मग उपाशी मारेन अशी म्हणायची. तुला अजून मारून टाकेन, तुझा भाव मेला ना तसं तुला पण मारून टाकेन, अशी ती दम द्यायची तिला. आता ती पोरगी बिचारी आई नाही आणि ही दुसरीच आई म्हटल्यावर ती पण आपली जे ती आई करेल तेवढं ती बिचारी करायची. आज म्हणजे तो भावाचा आत्मा आहे ना तिच्या होती फिरतच असायचा, म्हणजे ते एकत्र आणि एका रक्ताचे ते दोघं जण ना. तो भाव मेला तरी तिची बहिणीची काही पाठ सोडली नाही त्याने, ती बहीण एकटी खेळायची ना तरी तिला भास व्हायचा की भाऊ आपल्या बरोबर खेळतोय, आणि दोघत्र अशी खेळत राहायची, म्हणजे तिला असं वाटायचं की माझा भाऊ माझ्यावर खेळतोय. आता काय म्हणजे खेळण्याच्या हिशोबाने, म्हणजे असं समजा काहीतरी खेळायला खायची वस्तू घेतली की हे दादा तुला घे हे तुला घे, असं ती म्हणजे एकटीच खेळत बसायची, की तिला वाटायचं की माझा भाऊ माझ्याबरोबर बोलतोय, अशा पद्धतीने ती खेळायची. तर ही एकदा खेळता खेळता ना तिची आई अशी बाहेर आली आणि बघते ही बोलते कोणाबरोबर, ही काय करते, ही काय कोणाला खायला देते, भाऊ भाऊ काय करते, म्हणून बघते तर ही एकटीच. तिला विचारते तू कोणाबरोबर बोलत होतीस, तर म्हणते भाऊ बरोबर बोलत होती. तर म्हणते भाऊ तू कुठे, तुझा नाही भाऊ तर मेलाय, आणि तू कशी तुला कसा भाऊ, तू भाऊ भाऊ काय करते, म्हणते माझा भाऊ मेला नाही, माझा भाऊ माझ्याबरोबर आहे, अशी ती बहीण म्हणायची. म्हणते तुला मला लवकरच पाठवायला पाहिजे तुझ्या भावाजवळ, सारखी भाऊ भाऊ करत बसते, घरात काम नाही धंदा नाही, घरात कामात काम नाही करायचं सोडून नुसती खेळत बसते, भाऊ भाऊ करते, असं ते आई वैतागायची सावत्र आई. तर ती असं करता करता भाऊ आहे ना तिला बोलायचा येऊन, रात्री झोपली तरी झोपेत तिच्याबरोबर झोपायचं वगैरे, म्हणजे त्या भावाचा आहे ना त्या पोरीबरोबर आत्मात त्याचा राहिला तिथे, म्हणजे सगळ्या गोष्टीला तो तिच्याबरोबरच बहिणीबरोबर असायचा. ती मारायची ना तरी ती आई ते म्हणजे त्याच्या बहिणीला मारायची ना त्या पोरीला, तर तिला मार लागू नाही द्यायचा, म्हणजे हा मधी आत्मा जायचा भावाचा आणि मार खायचा. आणि म्हणजे त्याला समजलं की आपली आई आपल्या बहिणीला त्रास देते आणि त्याच्यामुळे मी मेलो, असं त्या भावाला मेल्यावर समजायला लागलो, म्हणजे समजलं ती. आणि तेव्हापासून तो आत्मा ना भावाचा त्या बहिणीच्या पाठीशीच राहिला, जेवढा त्रास देईल ना तेवढं देऊ दे अशी असा तो भाऊ म्हणायचा म्हणजे आई. तर एक दिवशी काय झालं, खूप मारलं त्या पोरीला, पाठबीट सुजवून काढली. आता म्हणतो तुला उपाशी ठेवते, तू उपाशी पण ठेवायची, पण ते बापाला काय कळूच द्यायचं नाही. ती म्हणायची ना बापाला सांगितलं असतं तुला भावासारखं मारीन, तुला पण तुझ्या भावासारखं मारीन, अशी ती बहीण विचारली की घाबरायची ती पोरगी. असं म्हणून एक दिवशी काय झालं, भाऊ पण तो म्हणजे असं व्हायचा तर बहिणीला कितीतरी मार सहन करायला लागतोय, किती उपाशी राहील, आणि आता तिला पोरं पण नाही कोण होत होती ना,
त्याच्यामुळे ती अजून संतापायची, कारण तो बाप त्या आईकडे लक्ष नाही द्यायचा, म्हणजे दुसरा मुलंच नको असा हिशोबाने तो तिच्याकडे बघायचा नाही. तर भाऊ म्हणजे बहिणीला काय म्हणाला, आई म्हणतो तू काय काळजी करू नको, आपली आई म्हणतो आता त्रास देते ना, ती म्हणतो नंतर तुला देणार नाही. तर म्हणतो मी काय करतो, बहिणीला सांगितलं स्वप्नात येऊन, म्हणतो मी आहे ना तुझा दुसरा भाऊ, भाऊ म्हणतो होऊन तिच्या पोटी येतो, म्हणजे तिला बाळ होईल ना त्याच्या तिच्या पोटी मी जन्माला येतो असं त्या बहिणीला सांगितलं त्याने भावाने. तर असंच आहे ना, मग त्यांचं काय झालं, तर तो आत्मा म्हटल्यावर आहे ना तो बापाच्या मनामध्ये गेला, तो आत्मा गेल्यानंतर मग त्यांचं तो आई बरोबर बाप वगैरे व्यवस्थित बोलायला चालायला लागला सगळं, म्हणजे चांगले दिवस म्हणजे त्यांचं चांगलं जमायला लागलो, म्हणजे आत्मा शिरलाय ना मुलाचा बापाच्या बापामध्ये. तर मग त्याच्यामुळे काय झालं, ते सावत राहिला पण दिवस राहिले, अचानक दिवस राहिले. तर असं दिवस राहिले म्हणता म्हणता आहे ना असे लगेच म्हणजे दिवस ते संपले पण, म्हणजे 9 महिने झाले आणि झाला मुलगा. म्हणजे तो भाऊ बोललाच होता ना त्या पोरीला, बहिणीला आपल्या, की मी तिच्या पोटी येतो म्हणून. तसा तो मुलगा झाला. झाले 2-3-4-5 दिवस झाले, 5वी झाले. आता बारसा आला. आपल्याला लबडाईची गोष्ट कशी आहे आपल्या बापाला समजायला पाहिजे ना, म्हणून त्या भावानी म्हणजे आत्म्यानी त्या बहिणीला असं सांगितलेलं होतं की हिची लबाडी आपण बापासमोर कशी तरी आणायची, नाहीतर का आपण तू काही करू शकत नाही कारण तुला मारणार असं म्हणून आहे ना भावाने सांगितलेलं. तर भाऊ म्हणाला तुला म्हणतो किती पण मारू दे, तर म्हणतो तू काय कर, म्हणतो तुला खायला प्यायला देत नाही ना ती, तर तू काय कर, म्हणतो समुद्रावर जा आणि म्हणतो तिकडे मी समुद्राच्या ठिकाणी आहे ना, मी अशी म्हणतो झाड छोटी छोटी झाडं म्हणतो माझ्या आत्म्याच्या रूपाने आहे ना, मग ते झाडं म्हणतो तिथे तुला रुजलेली दिसतील, ती म्हणतो तू झाडं उकलून खा, म्हणजे ती तुला गोड लागतील, म्हणजे जेवणासारखीच लागतील गोड, ती तू खा उपलून, मग म्हणतो तुला चांगलं वाटेल, तुला भूक नाही लागणार. अशी ती आहे ना दुसऱ्या दिवशी स्वप्नात बघितल्या बरोबर आहे ना ती गेली तिकडे, जायची ती झाडं उपलून खायची, अशी कोवळी कोवळी झाडं उगवायची रोपं, ती अशी उपलून अशी खायची. तर ती म्हणजे एकदम मस्त बॉडी तिची तब्येत अशी स्ट्रॉंग होत गेली त्या पोरीची. पण तसंच तो रोज दुसऱ्या दिवशी ते आईला समजलं, म्हणजे ही उपाशी आहे, हिला जेवण नाही 2 दिवस दिलंय तर हिची तब्येत कशी काय सुधरली, आई अशी काय चांगली चांगली जाडजाड होत चालली आहे. म्हणून त्या आईने तिचा पाठलाग केला, ही कुठे जाते काय खाते, म्हणून ती आई तिचा पाठलाग करत गेली. तर दुसऱ्या दिवशी तिकडे गेली तर ही रोज तिकडे समुद्राच्या किनारी जायची ना आणि ते खायची झाडं उकलून. तर म्हणतो ही झाडं उकलून खाती आहे म्हणून ही अशी जाड झाली आहे, आता हिची झाडच काढते सगळी तोडून अशी, म्हणून ती पोरगी तिकडनं निघून गेल्याबरो सगळी झाडं तिकडे तोडून बिडून सगळी ती म्हणजे छोटी छोटी रोपं अशी येत होती ना ते तोडून सगळी माती विस्कडून सगळं तिने ती टाकली. मग परत तिथे काय झाड उगवलं नाही. परत तिने 2 दिवस आईने परत तिला उपाशी ठेवली आणि परत भाव तिच्या स्वप्नात आला आणि परत म्हणाला तू म्हणतो काय घाबरू नको, तू काय कर, ते मंदिर आहे ना आपलं गावामध्ये त्या मंदिरात जा आणि लोक बघ म्हणतात मी तिकडे ना मोर म्हणतो होऊन मी मोराचं रूप घेईन आणि म्हणतात तिकडे नाच करेन आणि मला बघून आहे ना लोक बघ तांदूळ टाकतील किंवा म्हणते असं हे टाकतील हा हे टाकतील, ते म्हणतात तू खा मग म्हणतात तुझी बॉडी होईल असं म्हणून ती पोरगी दुसऱ्या दिवशी देवळात जायला लागली. मग ते लोक असे तांदूळ वगैरे टाकायला लागलेत ना, तर ते खायला लागली ती पोरगी तशी तिची तब्येत अजून चांगली व्हायला लागली. ते पण आईने बघितल्याबरोबर ती तिकडे गेली तर तो मोर होता नाचत, त्या मोराला तिने मारून टाकलं त्या आईने सावत्रयाईने. तशी जे परत तिचे वांदे झाले म्हणजे खाण्यापिण्याचे परत हाल झाले. आणि परत असं काय झालं, एकदा परत असंच झालं आणि म्हणाली तो भाऊ स्वप्नात आला आणि बहिणीला म्हणतो तू म्हणतं काय कर, ते म्हणतं आपल्या तळ्यामध्ये म्हणतं मी आहे ना तो आपला तळा आहे ना गावचा ते तळ्या तू म्हणतं तिकडे तळ्याच्या ठिकाणी जा, मी म्हणतं तळ्यामध्ये मासा होईल आणि माशाला बघायला माणसं येतील ना, ते माशाला बघून म्हणतात अशी माणसं काय नाही काय टाकतील, ते म्हणतात तू खा असं म्हणून आहे ना ती रोज तिकडे तळ्यात जायला लागली ती पोरगी. ते तळ्यात तो असा सोनेरी मासा बघून आहे ना माणसं देवमासा म्हणून ती माशाला ते लोक काय नाही काय टाकायला लागलेत म्हणजे पूजा करायला लागले देवमासा समजून, ते ती पोरगी तिकडे पाण्यातून निवडून ती खायची. ती अशी गोष्ट झाली ते तेव्हा पण त्या पोरीची चांगली तब्येत झाली आणि
परत त्या आईने तेच केलं, ते माशाला पण मारून टाकलं असं म्हणून आहे ना, म्हणजे असं म्हणता म्हणताय ना, तर म्हणजे तो पोराचा आत्मा सुद्धा म्हणजे असं झालं की आता हिला करायचं काय सावत राहिला, मला तर मारून टाकलं, आता बहिणीला पण माझ्या मारून टाकेल म्हणून तेव्हा तिने मी आता जे तुम्हाला पहिलं सांगितलं की तिला दिवस राहिले होते त्याच्या सावत राहिला, ती अशा कारणाने दिवस राहिले होते की या पोरीला त्रास नको द्यायला म्हणून, पैसे तिचे दिवस राहिले होते, ते मग मुलगा झाला होता आणि तो मुलगा मग काय करत आहे, आणि मुलांनी काय सांगितलं त्या भावानी परत स्वप्नात येऊन, माझा जेव्हा बारसा करतील ना तेव्हा बारशाला एवढा रडेन एवढा रडेन ना की तुझ्याशिवाय मी राहणारच नाही, म्हणजे तो भाऊ स्वप्नात येऊन बहिणीला म्हणाला मी एवढा रडेन ना एवढा पब्लिकच्या समोर, तेव्हा कुठे ते आपल्या आईची जी कारस्थानं जी आपल्याला केलेली आहेत ना ती सर्वांच्या समोर म्हणजे उघडकीस येतील, आणि तेव्हा आपल्या बापाला कळेल की आपल्या आईने मला मारलं असं म्हणून, तर बहीण म्हणाली चालेल, तेव्हा मग त्या मुलाचा बारसा परत करायचा ठरवला, बारसा करायचा ठरवला आणि सगळं पब्लिक आलं बारशाला, तर बरेच दिवसांनी झाला, आता एक मुलगा होता तो पण मेला, आता दुसरा मुलगा झालाय म्हणून गावात माणसं नाते व त्याची सगळी माणसं आली बारशाला, म्हणजे तर बरं झालं बाबा एक गेला तर गेला दुसरा तर आला असं म्हणून सर्व माणसं म्हणजे सगळं बारशाचं जे असं आम्हा साहित्य भेटवस्तू काय आणतात ते सगळं ओट्या भेट्या सगळं आणले, माणसं सगळी मंडळी बसली आहेत सगळं, तोपर्यंत काय रडत नाही होता बघा त्याची गंमत पोरग्याची, म्हणजे आत्मा आहे ना, एवढा पब्लिक जमला आणि पाळण्यात घालायचा टाईम झाला, पाळण्यात घालायचा जो टाईम झाला आणि उचलला त्याला आणि पाळण्यात घालायची सुरुवात केली, ती जी आणि रडायची सुरुवात केली ना पोरांनी, रडायचं थांबतच नाही रडायचं थांबतच नाही, म्हणजे पाळण्यात घालतायत ना तो हा रडतोय रडतोय रडायचं थांबतच नाही, त्याच्यातूनच या पोरीला आठवण झाली की आपल्या रात्री भावाने येऊन असं जसं स्वप्नात सांगितलंय की मी तुझ्याशिवाय कोणाकडेही गप्प राहणार नाही, तू घेशील ना तेव्हाच मी गप्प राहीन असं बोललेलं तिच्या लक्षात आलं, तर तो पहिला काय करायचं ती आई आहे ना त्या पोराला त्या पोरीला हात बी लावू द्यायची नाही, हे तू नाही माझ्या बाळाला हात लावायचं म्हणून ते पोरीला दम द्यायची, पण शेवटी काय झालं तिच्याशिवाय तो गप्पच राहणार नाही होता, म्हणून तिने काय तिने म्हटलं बापाला मी म्हणतो घेऊ का भाऊला मी घेते बघूया गप्प झाला तर झाला असं ती पोरगी म्हणाली, होय होय म्हणतात सगळ्यांनी आता घेऊन झालं कोणाशी पण आता गप्प राहत नाही, तू तरी घे बाळा तू घे बघूया तुझ्या यांनी तरी गप्प राहतो काय, त्या पोरीने फक्त त्याला हात लावला आणि असं उचलला, आता ती पोरगी म्हणजे थोडी झाली होती 8-9 वर्षाची म्हणजे अशी बाळाला घेण्यासारखी ती अशी थोडंसं घेण्यासारखी झाली होती, तर तिने असं हात लावला त्याला ना अशी उचलल्याबरोबर तो बाळ गप्प झाला आणि पाळण्यात टाकला बघ म्हणतं बाळ किती म्हणतं छान म्हणतं मस्त झाला, तर म्हणजे एकदमच शांतता आली म्हणजे एकदम छान झाला एकदम गप्प झाला आहे हसतो आहे असं म्हणून तो म्हणतं बापाला म्हणते पप्पा म्हणतो मी गाणं म्हणू का, बाळ म्हणतो झोपतो आहे मी त्याला गाणं म्हणू का, हा हा म्हणतो बोल म्हणते गाणं बोल म्हणतं छानपैकी गाणं बोल, आता रडून रडून तो दमलाय जरा झोपू दे, तर तिने गाणं म्हणायची सुरुवात काय केली, ती मुलगी आता त्या बाळाला घेतलं होतं आणि तो बाळ कसं गप्प झाला होता ना आणि त्याला पाळण्यात ठेवून ती पोरगी म्हणते बापाला मी गाणं बोलू का भाऊ मग झोपेल, तर बाप म्हणाला बोल, तर तिला कसं स्वप्नात रात्री भावाने सांगितलं होतं ना येऊन की जे तुझ्या नशिबात जे घडलंय ना मी तुला काय काय मदत केली ते तू सगळं ते गाण्यामध्ये सांग असं तो भाऊ बोललेला होता आणि तिला आठवण करून दिली होती, तर तिला ती आठवण झाली लगेच तर भावाने काय काय केलं होतं तिच्यासाठी, म्हणजे दर्याच्या किनाऱ्याला तो कोथिंबीर रुजून आला होता तिला खाण्यासाठी ते एक तिने गाण्यामध्ये घेतलं, परत तो काय म्हणाला होता मी देवळामध्ये मोर होऊन नाचेन त्याला लोक तांदूळ वगैरे टाकतील ते तू खा मग त्याच्यामुळे तुला म्हणजे असं खायला होईल, ते त्याच्यानंतर म्हणाली मी म्हणजे तळ्यामध्ये मासा बनेन ते त्याच्यासाठी माणसं काय नाही काय टाकतील ते तू खा असं मग ह्याच्यावर तिने भावाने सांगितलं ह्याच्यावर तू गाणं बोल म्हणजे बाप म्हणेल हे असं काय म्हणून, तेव्हा तू नंतर मग आपली स्टोरी सांग की आपल्या आईने आपल्याला असं सतवलं म्हणून भाऊ मेला असं वगैरे सगळं हकीकत सांग असं ते भावानी तिला सांगितलेलं होतं स्वप्नात येऊन, तशी ती बहीण आहे ना पाळणं असं हलवत अशी दोरी पाळण्याची धरून आहे ना अशी हलवायला लागली आणि गाणं काय बोलायला लागली माहिती आहे, म्हणते दर्याकाठी कोथिंबीर तळ्यामध्ये मासा देवळादारी मोर बंधू माझा अशी ती सारखी बोलते, दर्याकाठी कोथिंबीर तळ्यामध्ये मासा देवळादारी मोर बंधू माझा
तर हे गाणं बोलायला लागल्यावर ना भाऊ तो कसा म्हणजे असं झोपायला लागला, हसायला हसायला वगैरे पाळण्यात लागला, म्हणजे गप्पच झाला तो. आणि हसायला लागल्याबरोबर तो बाळ हसतोय, बाप म्हणतो बोल बोल बाय, तू काय परत गाणं बोल, काय बोलते हे, असं असलं कसं गाणं, हे असं कसं गाणं, परत बोल बाप तिला पोरीला बोलतोय. तर ती पोरगी परत बोलते आहे, दर्याकाठी कोथिंबीर तळ्यामध्ये मासा, देवळादारी मोर बंधू माझा, म्हणजे असं म्हणजे तरी पण बाप बापाला काय म्हणजे समजण्यात येत नाही होतो, म्हणजे ही अशी काय म्हणजे हे असलं कसलं गाणं, आता पाळणा कशा पद्धतीचा असतो आणि हे गाणं असं काय बोलते. म्हणतो बाळ झोपला आणि त्या बापाने तिला मांडीवर घेतली, बाय तू का असं असं काय कसलं गाणं बोलते. म्हणतो बाबा म्हणतो तुम्हाला समजलं नाही, तो म्हणतो आमची आई म्हणतो भाऊ कसा मेला हे आता म्हणतो मी तुम्हाला हे सगळ्या माणसामध्ये सांगते. तो म्हणतो आमच्या आईने आम्हाला म्हणतो त्रास दिला खूप, मला म्हणतो माझा भाऊ कोथिंबीर रुजला होता दर्याच्या काठी ती मी खायची, तेव्हा म्हणतो ही आईने मला मारायची आणि त्याच्यामुळे ती कोथिंबीर सुद्धा तिने उपटून टाकली, मग मी काय खायची. परत भाऊ म्हणतो म्हणजे तळ्यात मासा झाला होता, ती माणसं तळ्यामध्ये जायची म्हणजे ते काय म्हणजे खायला ते माशाला टाकायचे तांदूळ वगैरे ते मी खायची, असे म्हणतात मी दिवस काढले. तेव्हा त्याच्यावर म्हणतं भावानी माझ्या हे गाणं रचवायला सांगितलं तरी तुमच्या म्हणतं डोक्यात नाही आलं. आणि म्हणतं आईने म्हणतो आम्हाला दोन लाडू दिले होते, एक विषारी लाडू दिला होता, एक चांगला लाडू दिला होता, त्याच्या चांगला लाडू दिला होता. आणि मग भावाला भूक लागली तर भाऊनी काय केलं आपल्या वाटणीचा पण लाडू खाल्ला आणि मला जो मारायचा लाडू बनवला होता विषारी तो पण भाऊनी खाल्ला. तर भाऊला काय माहिती की मला मारण्यासाठी लाडू दिला होता तो त्यांनी खाल्ला आणि तो मेला. मग असं म्हणून आम्हाला म्हणजे आमच्या आई त्रास द्यायची अशी आम्हाला त्रास दिला. पुन्हा भाऊ जो आहे ना तिच्या पोटी जन्माला आला परत, तो माझा भाऊ आहे असं त्या पोरीने सांगितलं. तर मी सगळी स्टोरी मग तिने म्हणजे त्यांनी बापाने आहे ना तिला बायकोला सगळं विचारलं. मग तिने ती काय बोलणार, मग तिने खाली मान घातली. त्याबरोबर त्या बापाच्या लक्षात आलं की असे तुझ्यामुळे हा असा माझा चांगला पोरगा मेला, मग तुझी मला गरजच नाही असं म्हणून आता माझा मेलेला पोरगा आलाय, आता तुझी गरज नाही मला असं म्हणून त्याने आहे ना तिला म्हणजे मारून हाकलवून लावली घराच्या बाहेर. आणि आपले दोन पोरं आणि आपण म्हणजे आपला त्याच्यामध्ये आपलं जिंदगीभर म्हणजे त्या आयुष्यभर आपला संसार करत राहिला अशा पद्धतीने म्हणजे सावत्राई अशी मुलांना त्रास देते. म्हणून सावत्राई जर कुणी असेल तरी मुलांना त्रास नाही द्यायचं अशा या गोष्टीमध्ये असं त्याचं दिलेलं आहे. तसं आता माझी गोष्ट संपली.